ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कर्जे गावात वन विभागाच्या हद्दीत बांधकाम विभागाची घुसखोरी, 1 किलोमीटर बेकायदेशीर रस्ता केल्याचा स्थानिकांचा आरोप. खानापूर तालुक्यातील कर्जे या गावात बांधकाम विभागाने वन विभागात घुसखोरी करत तब्बल 1 किलोमीटरचा रस्ता केला आहे. वन विभागाच्या हद्दीतून रस्ता करत असताना बांधकाम विभागाने कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत. याबाबत विटा येथील वनाधिकारी कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले की भूमिपुत्रांसाठी ऍडजस्ट करावं लागतं, तसेच सदर रस्त्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यायचा अधिकार माझा नाही. तसेच विटा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार यांना याबाबत विचारले असता सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे, चौकशीचा अहवाल आल्यावर भूमिका मांडू असे सांगितले. कर्जे ते यादव मळा रस्त्यासाठी गेले 18 ते 20 दिवस आंदोलन करत असलेल्या ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी यांनी या रस्त्यात गोलमाल झाल्याचे सांगत बेकायदेशीर रस्ता करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. याच गावात आम्ही रस्ता मागतोय तर आम्हा बांधकाम विभाग कागदी घोडे नाचवते आणि रस्ता करत नाही. जो कायदेशीर रस्ता आहे तो केला जात नाही आणि जो कायदेशीर नाही तो केला जातो. या रस्त्याची ग्रामपंचायतीने मागणी केलेली नसतानाही सदरचा रस्ता केला गेल्याचा आरोप भाई भानुदास सूर्यवंशी यांनी केला. गेले 20 दिवस खानापूर तालुक्यात करंजे ते यादवमळा हा रस्त्याचा विषय अतिशय चर्चेतला आहे. करंजे येथील काही आंदोलक करंजे ते यादवमळा या रस्त्याच्या मागणीसाठी गेले 20 दिवस विटेच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसलेले आहेत. बेमुदत ठे आंदोलन चालू आहे. काल याच आंदोलकांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची गाडी अडवून त्यांना आपली मागणी दिली. त्याच गावात आज आपण दुसऱ्या रस्त्यावर आलो आहे. म्हणजे प्रशासन ज्या रस्त्याची परवानगी मागतं या लोकांना की तो त्या रस्त्याचे पुरावे द्या, ज्या प्रशासनानं ज्या झेडपीनं रस्ता मंजूर केला आहे, त्याची इस्टिमेट केली आहे, त्या रस्त्याची वर्क ऑर्डर काढल्या, असं असताना तेच प्रशासन या लोकांना म्हणतं की त्या रस्त्याचे पुरावे द्या, त्या रस्त्याचं माप द्या आम्हाला. म्हणजे हे रस्ता मंजूर करताना ह्या प्रशासनानं बघितलेलं नाही. पण त्याच प्रशासनानं त्याच गावात हा जो दुसरा रस्ता केला आहे पुजारी मळा म्हणून, माननीय आमदार अनिल बाबर यांच्या फंडातून हा रस्ता केला गेला आहे, ह्याला कुठलीही पुरावी नाही. हां, त्यांच्या शिफारशीनुसार आणि त्यांच्या फंडातूनच केलेला रस्ता आहे. ह्या रस्त्याला कोणताही पुरावा घेतला म्हणजे कुठलीही परवानगी नाही, वन विभागाची परवानगी नाही, ग्रामपंचायतीने हा ठराव मागितलेला नाही, तरीही हा रस्ता केला गेलेला आहे. जवळपास 1 किलोमीटर हा रस्ता वन विभागाच्या हद्दीत केलेला आहे. मग एका गावात हे प्रशासन असं का हा दुजाभाव का करतंय? दुसरा रस्ता रितसर आहे, कायदेशीर आहे, तो रस्ता करायला तयार नाहीत. तो रस्ता लोकं मागतायत, आंदोलन करतायत, तरीही हे प्रशासन रस्ता देत नाही, करत नाही. आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत ठराव करत नाही, ग्रामपंचायत रस्ता मागत नाही, तरी पण तो रस्ता केला जातो. ही नेमका हा नेमका प्रकार काय आहे? प्रशासन हे कुणाच्या इशाऱ्यावर चालतं आहे, कुणाच्या तालावर चालतं आहे? मग इथं कायदा व्यवस्थेला काय आहे का नाही? हे कुणाच्या नियमानं कुठल्या ह्याच्यातून हा रस्ता केला गेला? ह्या लोकांची मागणी अशी आहे की ह्या ज्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, त्या लोकांना निलंबित करावं. आणि ह्या रस्त्याच्या प्रकरणात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे असंही या लोकांचं म्हणणं आहे, तर संबंधित लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी अशीही त्यांची मागणी आहे. आज या ठिकाणी आपण करंजे येथील गट नंबर 876 वनविभाग या ठिकाणी आता इथं उभा आहे. आपण या देशातल्या जे कायदे असतात ते कायदे प्रशासन कसं धाब्यावर बसवतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी आपण इथं दाखवतो आहोत आणि इथं उभा राहिलेला आहोत. हे संपूर्ण जागा जी आहे पूर्णतः वनविभागाची जागा आहे आणि या वनविभागाच्या जागेमध्ये हा रस्ता डांबरीकरण झालेला आहे आणि हा डांबरीकरण रस्ता जिल्हा परिषदेचे ई व ध म्हणून जे बांधकाम विभाग आहे त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी मान्यता देऊन मंजूर करून त्यांच्या यंत्रणेमार्फत पंचायत समितीचे काम केलेलं दिसतं. पण या देशामध्ये
त्याच डिपार्टमेंटला वेगळाही गाव कायदा ह्या गावामध्ये लागू करायचा चालू झालेला आहे की ज्या रस्त्याला कायदेशीर मान्यता आहे तहसीलदार प्रांत जिल्हा न्यायालय यांनी निकाल देऊन अधिकृत रस्ता मान्यता दिला नकाशात रस्ता असतो तो रस्ता करताना मात्र या बांधकाम खात्याच्या जिल्हा परिषदेच्या CO आणि एज्युकेटिव्ह इंजिनियर डिप्युटी इंजिनियर ह्यांना त्याला वेगळ्या कायद्याची गरज आहे तुमचा रस्ता किती आहे ह्याचं आम्हाला कायदेशीर काहीतरी मोजमाप द्या अशा पद्धतीची त्या ठिकाणी दुसऱ्या रस्त्यासाठी एक नियमावली तिने लावायला चालू केलेली आहे. मला या प्रसंगी या ठिकाणी या प्रश्न त्या डिपार्टमेंटला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांना मला विचारायचं आहे की हा फॉरेस्टमधनं वनविभागातनं जो रस्ता निर्माण केला हे निर्माण करायसाठी कुठल्या कायद्यात बदल केला आणि त्याला कुणी परवानगी दिली आणि ती किती फुटाची दिली आणि त्याचं इस्टिमेट कसं झालं, इस्टिमेटपूर्वी परमिशन झाली का आणि मग बांधकाम खात्यानं परवानगी मागितली होती का आणि वन विभागाने त्याला दिली होती का, या सर्व गोष्टीची शाहीनिशा झाली पाहिजे. आणि जो यादव मळ्याचा रस्ता आहे तो यादव मळ्याचा रस्ता गेले 20 दिवस त्या ठिकाणी लोक आंदोलन करतायत, त्याच्याकडे शासन दखल त्याची घेत नाही आणि त्याला अनेक नियम अनेक जाचेगाठी लावून वाटेल त्या पद्धतीने त्या आदिवस्तीतल्या लोकांना शेतकऱ्यांना नागवलं जातं आहे शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून. हे ताबडतोब बंद झालं पाहिजे आणि त्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि हे बेकायदेशीर जीवन विभागातनं झालेलं केलेली कामं आहे ह्याची ताबडतोब चौकशी करून संबंधित विभागातल्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ते आणि ताबडतोबीनं कार्यवाही झाली पाहिजे हीच अपेक्षा मी ह्या प्रसंगी बाळगतो. आपण हा करंजीतील पुजारमेळा विभागातील रस्ता बघितला, हा रस्ता वन विभागातनं केला गेला आहे. या रस्त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली गेलेली नाही, ना बांधकामानं परवानगी घेतलेली आहे ना वन विभागानं दिलेली आहे. आणि अशा रस्त्याबाबत आम्ही ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी कागदपत्रांची मागणी केली की तुम्ही बाबा हा रस्ता मागितलाय का, त्याने आम्हाला लेखी कळवलेलं की असा कुठल्याही प्रकारच्या रस्त्याची मागणी आम्ही केलेली नाही. तर हा रस्ता मग कशातनं झाला, कसा झाला, का झाला, या सगळ्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जे कार्यकारी अभियंत्यांनी कार्यान्वित केलेली यंत्रणा आहे या रस्त्यासाठीची, तीच यंत्रणा दुसरीकडे यादवमाळा रस्त्याच्या बाबतीत सांगते की एवढ्या फुटाचं आम्हाला तुम्ही मोजमाप दाखवा, कायदेशीर दाखवा. वस्तुस्थितीत तिथं जो रस्ता अस्तित्वात आहे, वहिवाटीला आहे, तहसीलदारांनी दिलेला, त्याच्याबाबत त्या रस्त्याचं काम होऊ शकतं, तरी देखील जाणून बुजून यादवमळ्यातील लोकांना नाहक त्रास देण्याच्या हेतूनं कोणत्या तरी नसलेल्या कायद्यातल्या तरतुदी काढून कायदेशीर अडचणी निर्माण केल्या गेल्यात. आणि इथं मात्र फॉरेस्टमधनं कुणालाही इथं काही करायची परमिशन नसताना इथं डांबरीकरण केलं गेलं आहे. तर हे डांबरीकरण करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आणि याला या डांबरीकरणाच्या बाबतीत फॉरेस्ट डिपार्टमेंटनं जे डोळेझाकपणा केला आहे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे. ही आमची मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. तर तातडीनं तुम्ही जर याच्यावर कारवाई करून त्या अधिकाऱ्यांचं निलंबन नाही केलं तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर उपोषणाला बसू, हा आम्ही इशारा देतोय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.